राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. 17 आणि 18 जुलैला राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलाय. 17 आणि 18 जुलैला किनारपट्टी भागात म्हणजेच रत्नागिरी आणि रायगडला ऑरेंज अलर्ट दिलाय, तर 18 जुलैला पुण्यात ऑरेंज अलर्ट दिलाय. 19 ते 22 जुलै या काळात राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वर्धा जिल्ह्यातल्या वायफळ भागाला पावसानं झोडपलंय. 2 ते 2.5 तास मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे अख्खं गाव पाण्यात गेले. गावातले रस्ते तुडुंब भरलेत, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्याची वेळ आली. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव, मानोरा, रिसोड, मंगळूरपेठ तालुक्यात अनेक ठिकाणी रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. पिकांना पोषक असा पाऊस पडतोय, त्यामुळे खरीपाच्या पेरण्याही 95% पूर्ण झाल्या. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तो रुईमध्ये विद्युत रोहित रावर शॉर्ट सर्किट झालाय. पुण्याच्या शिरूर तालुक्यात मात्र शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटलाय, मात्र दमदार पाऊस झालाच नाही, त्यामुळे पेरलेली पिकं करपायला लागलीत. पाणी नसल्यामुळे ऊसाची शेतीही धोक्यात आली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झालाय. पावसामुळे माळशेजमधल्या धबधब्यांवर पर्यटक गर्दी करतायत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माळशेज घाटामध्ये कलम 144 लागू केले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले. घाटातल्या धोकादायक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 2 महिन्यांपुरता साठा शिल्लक आहे. 7ही धरणांमध्ये मिळून सध्या 30% साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात फक्त 50% पाऊस पडलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे